नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं विविध सरकारी योजनेचं लाभ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचे खातं आणि आधार कार्ड एन पी सी आयला लिंक असणं गरजेचं आहे जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकतीस तारखेला हप्ता ट्रान्सफर झाला मग अनेक लाभार्थ्यांचे इथं हप्ता आलेला नाही आहे कारण त्यांचं खाते हे एन पी सी आयला लिंक नव्हतं हो मग ज्या खात्यावरती लिंक आहे एन पी सी आय त्या खात्यावरती पैसे पाठवलेले आहेत मग अनेक लाभार्थ्यांना इथं कळालं नाही की बाबा मुख्य एन पी सी आय म्हणजे काय त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन पॉईंटविषयी बोलणार आहात आणि आता नाही ना कधी -कदी तुम्हाला भविष्यामध्ये नक्की कामाला ठरणार आहे कारण अनेक विविध सरकारी योजना आहेत या सर्व योजनेचे जर पैसे तुम्हाला डी बी टीच्या अंतर्गत पाहिजे असतील तर तुमचं खाते हे एन पी सी आयला लिंक असणं गरजेचं राहणार आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जे मुख्य पॉईंट आहेत ते कवर करणार आहात पहिला पॉईंट एन पी सी आय म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे दुसरा पॉईंट एन पी सी आला तुमचं खातं लिंक असेल तर ते कशा पद्धतीनं शोधायचा चेक कशा पद्धतीनं करायचा नंबर तिसरा जर एन पी सी आयला तुमचं खातं जर लिंक नसेल तर ते खातं एन पी सी आयला लिंक कशा पद्धतीनं करायचा या तीन पॉईंट आपण कव्हर करणार मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आता मित्रांनो नीट इथे समजून घ्या व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर सरकारी योजनेमध्ये लाभ घ्यायचं असेल पात्र असाल तर तुम्हाला हे एन पी सी आय काय या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आता मित्रांनो सर्वप्रथम आपण एन पी सी आय म्हणजे काय हे समजून घेऊया एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याला हिंदीमध्ये भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम असे म्हटलं जातं आणि मित्रांनो एन पी सी आय हे काय का करता माहिती आहे का डी पी टीवर देखरेख करतं कशावर डी बी टीवर देखरेख करतं म्हणजे डिजिटल जे व्यवहार आहे लेनदेन जे आहे या सर्व गोष्टीवर नियंत्रण करणारी प्रणाली म्हणजेच एन पी सी आय होय आता एन पी सी आयची जे हेड ऑफिस आहे ते मुंबईमध्ये आहे आणि एन पी सी आय हे दोन हजार सातपासून सुरुवात करण्यात आली एन पी सी आय दोन हजार सातपासून सुरुवात झाली आता मित्रांनो हे झालं एन पी सी आयचं मग आता एन पी सी आयची भूमिका काय आता एन पी सी आय काय करते माहिती आहे का तुम्हाला जर सरकारी योजनेचाच लाभ जर घ्यायचा असेल तर हे कोणत्या खात्यावरती तुमचे पैसे पाठवायचे हे एन पी ठरवते कोणत्या खात्यावरती तुमचे पैसे पाठवायचे हे कोण ठरवतं एन पी शिवाय ठरवते मग एन पी काय करते माहिती आहे का आता तुमचे एक तुम एक व्यक्ती आहात एका व्यक्तीचे तीन खाते आहेत राईट एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्रा सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे तुमचे तीन खाते आहेत मग या तीन खात्यापैकी यांनी पाहणी करते तुमचा जो आधार कार्ड आहे तुमचा जो खाते नंबर आहे एन पी सी आयला कोणतं लिंक आहे या तीनपैकी ज्या खात्याला तुमचं एन पी सी आय लिंक आहे त्या खात्यावरती डी बी टीच्या मार्फत सरकारी योजनेचा पैसा जो आहे तो डायरेक्ट त्या खात्यावरती पाठवला जातो मग आता इथं काय समजून घ्यायचं आहे तुम्हाला मग हे जे पैसे आहेत ते पाठवतात डीबीटीच्या अंतर्गत खरी गोष्ट आहे परंतु आम्ही ओळखायची कसं की एन पी सी आयला खातं जे आहे लिंक कशा पद्धतीनं आहेचं आता एक ध्यानात ठेवा आता एन पी सी आयला लिंक कोणतं खातं आहे कशा पद्धतीनं चेक करायचा या संदर्भात आपण मागे व्हिडिओ पाहिलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या या व्हिडिओच्या एंडमध्ये तो व्हिडिओ लावलेला आहे मग आता सगळ्यात साधं आणि सोपा पर्याय शोधायचं एन पी सी आयला कोणतं खातं तुमचं लिंक आहे गॅस तुमच्याकडे आहे गॅसची सबसिडी कोणत्या खात्यावरती येते हे पाहून घ्या आता इथं एस बी आय आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे सेंट्रल बँक आहे आता तुमचे जर सबसिडीचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर येत असेल तर तुमचं एन पी सी आयला कोणतं खातं लिंक आहे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुमचे पैसे जे आहेत सरकारी योजनेचे आधार कार्डच्या माध्यमातून कशात जाणार आहेत से बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत एक तर एस बी आयमध्ये बी जाणार नाहीत आणि सेंट्रल बँक जाणार नाहीत आता तुम्हाला काय करायचं आहे आता हे झालं आहे दोन पॉईंट आता तिसरा पॉईंट जो आहे मग एन पी सी आयला तुम्हाला खातं जो आहे लिंक करायचं आहे आधार आणि खाते नंबर लिंक करायचा आहे हे कशा पद्धतीनं करायचं आता इथे ध्यानात ठेवा आता तुम्हाला या तीन बँक आहेत या तीन बँकेमध्ये एक तर एस बी आय आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे सेंट्रल बँक आहे तिथं काय करायचं आहे तुम्हाला ज्या बँकेत पाहिजे आहे त्या बँकेत तुम्हाला जायचं आहे काय करायचं आहे त्या बँकेत जायचं आहे आता तुम्हाला एस बी आयमध्ये पाहिजे मग एस बी आय बँकेत जा सोबत तुमच्या बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर बँकेमध्ये जे ब्रँच मॅनेजर आहे जो शाखा प्रबंधक आहे त्यांच्याकडं जायचं आहे त्यांना सांगायचं आहे खात्याला आधार कार्ड लिंक करायला सांगू नका कारण की तुमचं जेव्हा तुम्ही खातं खोलताय त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहात म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक आहे मग तुम्हाला इथं लिंक काय करायचं आहे एन पी सी आयला खाते आणि आधार तुमचं लिंक करायचं आहे मग ब्रँच मॅनेजरला सांगा सर माझं जे खातं आणि आधार जो आहे एन पी सी आयला लिंक करायचं आहे कारण मला सरकारी योजनेचे जे पैसे आहेत डी बी टीच्या मार्फत येणारे ते सर्व मला या खात्यावरती पाहिजे म्हणजे एस बी आय खात्यावरती पाहिजे आहेत मला दुसरी बँक इथं बंद करायची मग त्याने काय करतील तुमचं जे खातं आहे कोणता एन पी सी आय एस बी आयचा तो काय करेल आधार कार्ड आणि खाते नंबर ते एन पी सी आयला लिंक करतील मग एन पी सी आयला लिंक केल्याच्या नंतर तीन ते चार दिवसामध्ये तुमचं खातं आणि आधार हे एन पी सी आयला लिंक होऊन जाईल मग हे लिंक झालं मग जे यानंतर येणारे जे तुम्हाला डी बी टीच्या अंतर्गत जे लाभ आहेत विविध सरकारी योजनेचे जसं पी एम सर पी एम सन्मान निधी योजना असेल ईश्रम कार्ड असेल किंवा या ठिकाणी केंद्र पुरस्कृत योजना असो या राज्य पुरस्कृत योजना असो या सर्व योजनेचे पैसे जे, जे आहेत डायरेक्ट आधार कार्डला जो तुमचं एन पी सी आय लिंक आहे त्याच खात्यावरती पैसे पाठवले जातात आता घरकुलचेसुद्धा पैसे अशाच पद्धतीने पाठवले जाणार आहेत यासाठी सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो एक ऑफलाईन करून घ्या हा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा लिंक घरी बसला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करता येतं परंतु इथं तुम्हाला काय करावा लागतो जे पेटीएम पेमेंट बँक आहे त्यामध्ये तुम्हाला खातं असणं गरजेचं आहे जर त्या बँके जर पेटीएम पेमेंट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर घरी बसल्या तुम्हाला लिंक करता येतो ऑनलाईन परंतु नसेल तर इथं करता येत नाही आहे मित्रांनो पेटीएम पेमेंट बँक जर तुमच्याकडे असेल तर ते कशा पद्धतीने लिंक करायचा याविषयी सुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहात मित्रांनो आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद